मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन करता हे युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, LLB 3 इयर्स फर्स्ट कॅप राऊंडच रजिस्ट्रेशनच शेड्यूल हे आलेलं आहे आणि हे वेळापत्रक नेमकं कसं आहे, किती दिवस रजिस्ट्रेशन साठी द्यायचे आहेत, डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करायची पद्धत ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे आणि मेरिट केव्हा लागणार, कॉलेजमध्ये ऍडमिशन केव्हा घ्यायचं, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओ मधून मिळणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच सोबत बेल आयकॉनला प्रेस करा, त्याचबरोबर टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून घ्या, म्हणजे सगळे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, जेव्हा आपण सीटी सेलच्या वेबसाईटला येऊ तर तुमच्या समोर एक अशा प्रकारचं होमपेज येईल. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 मध्ये जायचं आहे. इथं आल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी LLB 3 इयर्स आहे, तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथं क्लिक केल्यानंतर नोटिफिकेशन मध्ये आपल्याला LLB 3 इयरचं शेड्यूल या ठिकाणी दिलेला आहे, तर यावरती आपल्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची एक फाईल तुमच्या समोर ओपन होईल. LLB 3 इयर कॅप शेड्यूल 9/7/2024 ला ही नोटीस सीटी सेल कडून आलेली आहे, परंतु 10/7/2024 ला ही वेबसाईटला अपलोड झालेली आहे. तर हे कॅप राऊंडचं शेड्यूल आहे. डेट्स तुम्ही पाहू शकता, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर MS/OMS कॅन्डिडेट्स, जे भारतीय रहिवासी आहेत NRI सोडून अशा सर्व महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी प्लस महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशनची डेट 11/7/2024 ते 18/7/2024 अशी आहे, म्हणजे लास्ट डेट जी आहे ती 18/7/2024 ही असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक्सटेन्शन मिळू शकतं, परंतु सध्या 11 ते 18 या वेळेमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर या वेळेमध्येच फॉर्म भरा. प्रत्येक वर्षी एक्सटेन्शन हे मिळत असतं 2-4 दिवसाचं, 5 दिवसाचं, 1 वेळेस 2 वेळेस, पण या वेळेस ऑलरेडी लेट झालेला आहे, तर तुम्ही याच वेळेमध्ये फॉर्म भरून घ्या असं मी सजेस्ट करेन. एक्सटेन्शन मिळेल नाही मिळेल यावरती विश्वास ठेवू नका. जर एक्सटेन्शन मिळालं तर तुम्हाला चॅनलद्वारे अपडेट मिळत राहील. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, ई स्क्रुटिनी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट अँड फिल्ड इन ऍप्लिकेशन फॉर्म्स बाय द ई व्हेरिफिकेशन टीम. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर, डॉक्युमेंट आम्हाला फिजिकली व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत का, म्हणजे स्वतः जाऊन त्यांनी दिलेल्या ठिकाणी जाऊन कॉलेजमध्ये वगैरे फिजिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल का? तर या ठिकाणी फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाहीये. तर ई स्क्रुटिनी म्हणजेच ऑनलाईन पद्धतीनं तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहेत. तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करता ते डॉक्युमेंट्स कॉलेजच्या लॉग इन मध्ये त्यांना त्या ठिकाणी दिसणार आहेत आणि ती टीम ते व्हेरीफाय करेल, किंवा सीईटी सेलची जी टीम असेल त्यांनी ज्यांना ते काम दिलं आहे व्हेरिफिकेशनचं, त्यांच्या लॉग इन मध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट दिसतील. डॉक्युमेंट ओके असतील तर ओके रिमार्क येईल, जर त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन असेल तर तुमचं डॉक्युमेंट रिजेक्ट केलं जाईल आणि तुम्हाला योग्य ते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुमच्या लॉग इन मध्ये मेसेज येईल. तर हे कुठं चेक करायचं हे आपण उद्याच्याला जेव्हा फॉर्म सुरू होईल तेव्हा पाहणार आहोत. आणि त्यानंतर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिक मेरिट लिस्ट, जनरल मेरिट लिस्ट जी आहे ते 23/7/2024 ला पब्लिश होणार आहे. आणि त्यानंतर तुमचे काही त्यामध्ये ऑब्जेक्शन्स असतील तर ते सोडवण्यासाठी 23/7/2024 ते 26/7/2024, सपोज एखाद्याचं नाव चुकलं, एखाद्याचे मार्क्समध्ये व्हॅरिएशन आलेलं आहे, असं काहीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 23 ते 26 या तारखेमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता तुमच्या लॉग इन मधून. आणि पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट ती आहे 29/7/2024, ती म्हणजे इव्हनिंगला सायंकाळी 4-5 नंतर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट ही राऊंड 1 साठी पब्लिश होईल. त्यानंतरची पुढची प्रोसेस असणार आहे, तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत, कॉलेज चॉईसेस द्यायचे आहेत. त्याविषयीचं आणखीन काही शेड्यूल या ठिकाणी दिलेलं नाही, जसं शेड्यूल येईल तसं तुम्हाला चॅनलवरून अपडेट करण्यात येईल.
त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.